पशुपालनाचा व्यवसाय करत असताना आपल्याकडे जवळपास 40 ते 42% जनावरांना जंत प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. जंत हे जनावरांच्या शरीरात राहून स्वतःचं पालन पोषण करत असतात. यामुळे जनावरांच्या वाढीसाठी आवश्यक घटक न मिळाल्यानं जनावरांचं पोषण व्यवस्थित होत नाही. हे जंत जनावरांच्या आतड्यात किंवा यकृतात जाऊन बसतात. जंत जरी आतड्यात राहत असले तरीही त्याचा परिणाम इतर अवयवांवर झालेला दिसून येतो. जनावरांनी खाल्लेल्या खाद्याचं पचन व्यवस्थितरित्या होताना दिसत नाही. जनावरांची प्रकृती ढासळते. जनावर क्रूश दिसू लागतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. कातडी खरबरीत आणि निस्तेज होते. त्यामुळे जनावर वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात. जनावरांच्या दूध उत्पादनात घट झालेली दिसून येते. अशा जंत प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना जंताचं औषध दिल्यानंतर हे जंत गठ्ठा स्वरूपात जनावरांच्या शेणातून बाहेर पडत असतात. जमिनीवर असलेल्या या जंतांना पोषक वातावरण मिळाल्यानं जंत शेजारच्या गवतावर गवताच्या पात्यांवर जाऊन बसतात. अशा गवताळ ठिकाणी जनावर चरायला गेल्यास त्यांना जंतांची बाधा होत असते. वातावरण पोषक नसल्यानं हे जंत स्वतःभोवती पोषक वातावरण तयार करून जवळपास 3 महिने जिवंत राहू शकतात. बऱ्याचदा काही काळासाठी एखाद्या वाहकाच्या शरीरात जाऊन बसतात. जंताचं प्रामुख्यानं गोलकृमी, चपटे कृमी आणि पर्णाकृती असे 3 प्रकार येतात. जनावरांना जंतांचं औषध देण्याआधी आपल्या जनावराला कोणत्या प्रकारच्या जातीची बाधा झाली आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जंतांचा प्रकार माहिती असल्यास उपचार करणं सोयीचं जातं. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात जंत प्रादुर्भावाची शक्यता जास्त असते. त्यामुळे पावसाळ्याआधीच जनावरांना जंताचं औषध दिलं पाहिजे. जनावरांचं लसीकरण करण्याच्या 1 आठवडा किंवा 15 दिवस आधी जंतांचं औषध दिल्यास लसीचा चांगला परिणाम हा दिसून येतो. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.